काय किरडू भाई, कुठं आहेस तू? अरे कॉलेजला गेले तुला, पण छठा मला ना कॉलेजला शेपाटून लावला. कशाला शेपाटून लावला? काय केलास ते आज कार्डच्या साथ? ती आपली टॉनी माहित ना, टॉनी ती माझ्याकडे पाहतच होती रे. तर मी तिला पाहत राहिलो आणि वर्गात तसं आमची सेटिंग जे करत होतो. आता मॅडमला काय झालं? मॅडम सांगायला लागला तिच्याकडे काय पाहतोस, माझ्याकडे पाहसा. आयला तर मला वाटलं मी एवढा बेस दिसत हो काय. मॅडम मला सांगा माझ्याकडेच पहा, त्याच्याकडे लक्ष पाहतोस, लक्ष माझ्याकडे द्यायची मला सांगा. मग तू मॅडमकडे पाहत होतास का? नाही असं नाही पाहसे, मॅडमकडे आणि ती तिच्याकडेही पाहत होतो. पण मला एक प्रश्न विचारला मॅडमनी. काय रे, काय प्रश्न विचारला मॅडमनी तुला? ती संघ जर सूर्य कधी उगवतो? हे तर एकदम सोपासा प्रश्न आहे, प्रश्नाचं उत्तर तर मी पण देतो. तर तू काय सांगलास? अरे ते मी टॉनीकडे पाहत होती, माझ्याकडे नांगून ना, मला काय सांगा का रातचे रातचे असा. तर मी रात्री सांगला, रात्री उगवतो मन. मग रे मॅडमने तुला काय सांगला? एवढा सांगला असतं रातचे उगवतो असा. मग मॅडम काय सांगाल? मॅडमने कानाला धरला आणि दाराशी नेला आणि दाराशी नांगून नसा वर मला पाहा सांगला, कानाला धरून फिरवला आणि सांगायला लागला तो पाय वरतो. ह्याला काय सांगत आहेत? त्याला मी सांगला चंद्र आहे. तसं मला वर्गात आणला ना, सांगला काय ही बॅग घे आणि पाठीला भर आणि चाल मान घरी जा, मला घरी घालून दिला. सुत्या तुला दिसत हो रे, थोडा मोठा सूर्य दिसून गेलतो. तर काय दुपारचे कधी चंद्र निघतो लागलास? नक्कीच यार, पोरग्यांचे करताना आपल्या पण स्वतःला कमी लेखतो, पण आपल्या पण फार हुशार माणूस आहे रे. पण पोरग्याच्या नादाला लागून आणि तसे मग आपल्याला हे असं करायला पडत आहे. चुकत्या तू काय सांगत होतास का मी आता पोरग्यांच्या मागं नाही लागायचा? ती पाहिलीस का नाही तर आपल्याला काय सांगत होती? अरे मला डोसल्या असे घालवेलं आहे, ते कोंबडा संघ एखादं पाहिजेत आहे सा. मी पास नाही होईल ते मन जडीबुटी जसा करायचा होता, ते मला पास होईल का नाही ते काय माहित नाही. एवढा तुला विश्वास नाही तुवर? अभ्यास करतोस का नाही? कॉलेज मग काय करायला जातोस? पास होईल का नाही होईल का नाही असा विचार करत असत. तसा होता आमच्या अरे हिंडायचा आता उसाट बन मस्त एकदम कोठं हिंडायचा उसाटात हिंडायचा आणि पोरग्या पाहायच्या, कोणी झगडला ते ऐकायचं आणि सांची छान जेवण आणि झोपून जायचं. आमची सर दिसते डेली रुटीन चालूच ठेवायचं. तुमच्या त्यात हिंडेल तर मला फार बास कुठेल, त्याच्यासाठी मी नाही हिंडायचा. मी आता चाललो घरी ना, अभ्यास करायचा थोडाफार आहे मला, मी त्यांना अभ्यास करतो. तापर्यंत तुम्ही कुठे हिंडत असता हिंडा, मग आपले या जाऊन हिंडायचं आमचे. यार पण एखाद पोरग्या पटवायचा मंत्र हवा तर सांग ना मला पण, मग आम्ही पण मंत्र शिकू. हो ना यार, आम्ही नुसतं बिस्त हिंडेल हिंडेल राहतो, नुसतंच हिंडतो पोरग्या पाठवू असं. पण जे पाहतात ते आम्हाला झगडेल आणि झगडेल, तसं झगडून झगडून आताच करत आहे. आता यार ग्रामपंचायतीले जाणार तसे पोरगे पटवायची योजना आली हवी ते विचारायला लागेल. एखादी योजना आली हवी तर त्याची आम्ही उचलू ना तशी मग घेऊ. काय तुला पोरगे पटवायची योजना दिसेल? हे गावात काय घरकुल कोणाला काय असं आहे त्याची योजना काय माहीत नाही पडत. ते तुला पोरगे पटवायची योजना माहीत पडतील. चला आम्ही चाललो आता अभ्यास करायला. यार पण आमच्या इथला कोंबडा कोणी चोरील हो रे, मला सांग ना. माहीत पडला तर फार कुठून धरून. मला वाटत किरडू भाईचंच काम हो, आपल्याशी जास्त नाही बोलत आहे आता. तर आमचे बाणा निस्तार होत त्याच त्याच गोठी लावत आहे कोंबडा खाला कोणी कोणा कोणी. मला सांगत आहे का तू हे दोस्तार वारून आणि तसं कोंबडा मारून पार्टी केली होई? मी कुठे रे, मला तर कोंबड्याचा खडा पण नाही दिसे आणि ते काय कोंबडा मी मारून खाल. यार पण आपल्या कॉलेजला कधी जायचा? कॉलेजला जाल तर मग आपल्याला काहीतरी फायदा होईल का? नाही होणार रे, पण आपल्याला आता कॉलेजला कोण घेईल? आपलं एवढं मोठं झालं सांड जसे कॉलेजला संघ पैसे पोरग्या पाहे जातात, पण जे सिंगल जात हो त्यांची काय मजा आहे. त्याला दस्ता राहा, व्हिडिओ लवकर लवकर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, मिळत राहा असाच. चल रे, मी आता कॉलेजला नाही पण कॉलेजच्या पोरग्या येतात सांची आणि ते दुपारची सुट्टी करून तहात आहे पात्री पाहा जाऊ.